शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालंय आणि त्यामुळे सरकारनं तातडीनं ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे शिर्डीच्या शिबिरामध्ये धनंजय मुंडे बोलत होते ओला दुष्काळ जाहीर न केल्यास मंत्र्यांना राज्यामध्ये फिरू देणार नाही असा इशारा सुद्धा धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारला दिलाय की खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातल्या नवीन सरकारला जर इशारा द्यायचा असेल तर या शिर्डीच्या साईबाबाच्या या पवित्र ठिकाणाहून आपण देऊ की ओला दुष्काळ जाहीर करा जोपर्यंत करत नाहीत तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा स्वस्त बसणार नाही आणि गरज पडली तर तुम्हाला रस्त्यावर सुद्धा फिरू देणार नाही की हा महाराष्ट्र पूर्णपणानं आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमाग उभं करणं आणि शंभरच्या पुढे जागा आणून हबोग तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊन दिल्लीश्वराला दाखवणं हे आपण आज खऱ्या अर्थानं संकल्प केला